नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र पाठ क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 3। भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय, अक्षरवाटिका, त्यानंतर 1.1 इतिहास लेखन परंपरा, 1.2 आधुनिक इतिहास लेखन, 1.3 युरोप मधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि 1.4 मधील दोन विचारवंत रेने देकार्त आणि वॉल्टेअर या दोघांचा अभ्यास केलाय। आपणास नम्र विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, तो जर भाग आपण पाहिला नसेल तर तो भाग एकदा व्यवस्थित पाहून घ्या, कारण या भागासारखाच तो पण अत्यंत छान पद्धतीनं आमच्या टीमने बनवला आहे। चला तर आजच्या पाठाला सुरुवात करूया। जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831। पहा, या जर्मन तत्वज्ञानी ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला। म्हणजे इतिहासातील घटना मांडत असताना अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीनंच मांडलं पाहिजे यावर हेगेलनं भर दिला। त्यानंतर काय म्हणतोय बघा, इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शविणारा असतो। जसं साधं उदाहरण घ्या, मोबाईल। 25 वर्षाखाली जेव्हा भारतात मोबाईल आला त्यावेळेस मोबाईलची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती कशी आहे, किंवा 1750 घडलेली औद्योगिक क्रांती आणि निर्माण झालेले कारखाने आणि आजचे कारखाने, म्हणजे इतिहासात घडलेली घटना आणि त्यानंतर पुढं जसं टप्पे पडत राहतात आणि त्याची झालेली प्रगती, कारण प्रत्येक घडलेली घटना हा माणसाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवणारा असतो। मोबाईलची क्रांती झाली, इंटरनेटची क्रांती झाली, पुन्हा 2G पासून 3G पर्यंत आलो, 3G पासून 4G वर आलो, 4G पासून आता 5G वर जाणार, पुन्हा 6G 7G 8G 9G असं पद्धतीनं, म्हणजे इतिहासातील प्रत्येक घटना ही माणसाची प्रगती दर्शवणाराच टप्पा असतो। सुरुवातीचा मानव आणि आत्ताचा मानव यामध्ये सुद्धा तुम्हाला जमीन आसमानचा फरक पाहिला। म्हणून हेगेल काय म्हणतो, इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो, त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते। म्हणजे इतिहासातील एखादी घटना ज्याच्याबद्दल आपण लिखाण केले आणि त्याच्या संदर्भातला जर पुरावा बदलला तर इतिहासकाराला बदलणं हे साहजिकच असते। जसं विज्ञानात बदलत नाहीत, H2O म्हणलं की पाणीच, HCl म्हणलं की हायड्रोक्लोरिक आम्लच, H2SO4 म्हणलं की सल्फ्युरिक ॲसिडच होणार, पण इतिहासात तसं नाही। उत्खननामध्ये एखादी अजून जुनी संस्कृती सापडली तर आपण त्याच्याही मागं जाऊ शकतो। म्हणजे इतिहासात पुरावा बदलला की इतिहासकाराला त्यांचे स्टेटमेंट्स बदलणं आवश्यक असते। त्याच्या विवेचनामुळं इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानापेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञानांची खात्री पडते। ठीक आहे, पुराव्यानुसार बदलत जावं लागते आपल्याला, कारण विज्ञान बदलत नाही। तसं जसं सांगितलं तुम्हाला, लिटमस पेपर बुडवल्यानंतर कुठेही जा त्याचा कलर एकच होणार, विज्ञानातले सगळे नियम सर्वकालिक आणि सार्वत्रिक एकसारखेच असतात, पण इतिहासामध्ये कारण घडलेल्या घटना असतात त्याचं निरीक्षण करायला आपण तिथं नसतो, त्याची प्रयोगशाळा नाही, त्यामुळं इतिहासामध्ये थोड्याफार घटना या बदलू शकतात, पण असं म्हणता येणार नाही की त्या विज्ञानापेक्षा कमी प्रतीचे। मग यासाठी बघा, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे। त्याचबरोबर हेगेलने लिहिलेले एक पुस्तक आहे, रिझन इन हिस्ट्री, हे पण पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे। पहा, जाणून घ्या, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। जसं पहा, खरं का खोटं, चांगले का वाईट, म्हणजेच या पद्धतीला तो काय म्हणतो, द्वंद्ववाद म्हणतो। द्वंद्व म्हणजे 2, वाद म्हणजे विचार, खरं का खोटं, चांगले का वाईट। पहा काय म्हणतो पुढे,
या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, छेद म्हणजे विरोध करणारा, त्या दोन्ही सिद्धांताचा तर्काधिष्ठित म्हणजे काय, लॉजिकली म्हणजे काय, डिस्कशन नंतर, उहापोहानंतर त्या दोहोंचा सार ज्यात सामावला आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. समजून घ्या विद्यार्थी मित्र, तो काय म्हणतो, एखादी घटना, समजा 1920 स्थापन झालेला राष्ट्रसंघ, मग राष्ट्रसंघाच्या स्थापनेचा मूळ उद्देश काय होता, की जगात अशा प्रकारचे महायुद्ध होऊ नये, म्हणजेच जगात चिरकालीन शांतता टिकावी. हो म्हणणारा एक गट, नाही म्हणणारा एक गट. तस लिओपॉल्ड वॉन रँके 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्यानं बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड वॉन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. कोणाच्या विचारांचा? लिओपॉल्ड वॉन रँके. कोणत्या विद्यापीठातले होते? बर्लिन विद्यापीठातले. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितलं. पहा काय म्हणतो, मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली ही माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. मूळ दस्तऐवज म्हणजे काय? बेसिक रेकॉर्ड, एखाद्या घटनेच्या संदर्भातला सापडलेला मूळ रेकॉर्ड हाच इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो, यावर कोण भर दिला? रँके यांनी. समजा मौर्य काळांचा अभ्यास करायचा, तर मौर्य काळातला सापडलेला मूळ रेकॉर्ड, किंवा 1857 उठावाचा अभ्यास करतोय तर त्याच्या संदर्भात सापडलेला मूळ रेकॉर्ड हाच महत्त्वाचा आहे, यावर कोण भर दिला? रँके यांनी. पुढे काय म्हणतो तो पहा, तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. म्हणजे मूळ रेकॉर्ड तर महत्त्वाचाच आहे, किंवा मूळ कागदपत्र महत्त्वाचेच आहेत, पण त्याच्यावर लिखाण करत असताना त्याचा कसून म्हणजे बारकाईनं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कारण आपण ती मूळ रेकॉर्ड खरीच आहेत असं जर धरलोत तर समोर जाणारा इतिहास हा चुकीचा असू शकतो. म्हणून तो म्हणतो, जे कागदपत्र किंवा जे रेकॉर्ड ज्याच्यावर आपण इतिहासाचं लेखन करणार आहोत त्या संदर्भातली सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून पुढे काय म्हणतो बघा, अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्यांपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यानं व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर सगळ्यात जास्त भर दिला, म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, आणि द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचं काय आहे, संकलन. म्हणजे दोन ग्रंथ ज्याच्यामध्ये लिओपॉल्ड वॉन रँके यांच्या लेखांचं संकलन आहे, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. पहा, कारण जागतिक इतिहासावरच लिओपॉल्ड वॉन रँके याचा काय होता, भरत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला कुठलाही एखादा शब्द, एखादी कन्सेप्ट तुम्हाला नाही लक्षात आली, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची निश्चित उत्तरे देऊ. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल आणि लिओपॉल्ड वॉन रँके यांचा अभ्यास केला आहे. या संदर्भात आपल्याला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही त्याची उत्तरे आपणास निश्चित देऊ. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. भेटूया भाग 4 मध्ये. धन्यवाद.